किरीट सोमय्या हे रायगड दौऱ्यावर रवाना झालेत. भाजप नेते किरीट सोमय्या हे कोरलईकडे रवाना झालेत. कोरलई गावाची पाहणी करणार आहेत. कोरलईतील बंगल्याचं काय झालं ते लवकरच सांगणार असं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय. एक मोठी बातमी आहे, किरीट सोमय्या हे आता रायगड दौऱ्यावर रवाना झालेत. आपले प्रतिनिधी सचिन कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सचिन, किरीट सोमय्या हे रायगड दौऱ्यावर रवाना झालेत. आज दुपारी साधारणतः 12 वाजता किरीट सोमय्या रायगड मध्ये पोहोचणार आहेत आणि ते अलिबाग मध्ये भाजपचे कार्यकर्त्यांचे स्वागत करणार आहेत आणि त्यानंतर ते कोरलईकडे निघणार आहेत. 12 वाजता ते ग्रामपंचायतला भेट देऊन कागदपत्रांची पडताळणी करणार आहेत की ज्या ठिकाणी बंगले पहिल्यांदा होते, नंतर सरपंचांचं म्हणणं आहे नव्हते, तर सत्य परिस्थिती त्या ठिकाणी काय आहे ती कागदपत्राची पाहणी केली जाणार आहे आणि संध्याकाळी 4 वाजता ते जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत याच विषयावरती आणि त्यानंतर ते पत्रकारांशी बोलणार आहेत की नक्की काय घडलं कसं घडलं या विषयावरती. धन्यवाद सचिन दिलेल्या माहितीबद्दल. दरम्यान किरीट सोमय्या हे रायगड दौऱ्यावर दुपारी रवाना होणार आहे.